गौरी येणार आहे तर त्यासाठी आपण पूर्ण हॉलची साफसफाई करणार आहोत तर नॉनस्टॉप आपण ही साफसफाई करणार आहोत। चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि साहेब मॉर्निंग ड्यूटीला गेलेले आहेत आणि त्यांना येऊपर्यंत आपल्याला 1:30 वाजेपर्यंत तरी आपल्याला घरातली पूर्ण साफसफाई करून घ्यायची आहे। गुड मॉर्निंग, सकाळचे 5 वाजलेले आहेत तर 5 वाजल्यापासून आता आपण कामाला सुरुवात करणार आहोत। तर सकाळचे 5 वाजलेले आहेत तर बाहेर किती अंधार आहे ते तुम्हाला दाखवते। तर साहेब भी मॉर्निंग ड्यूटीला चाललेले आहेत तर तुम्ही बघू शकता त्यांची बस भी आता चाललेली आहे ड्यूटीला। आज आपल्याला पडदे धुवून काढायचे आहे, त्यासाठी आपण सारे पडदे काढून घेऊया। त्यानंतर सोफ्यावरचे जे कवर आहे ते भी आपल्याला धुवून काढायचे आहे, कारण आपण 8-8 दिवसाला हे सोफ्यावरचे कवर धुवून काढत असतो। मधल्या दरवाजाचा आपण पडदा काढूया, तर माझा हातही पोहोचेना त्यासाठी मी चेअर घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण हा पडदा काढून घेऊया। तर हा पडदा काढल्याच्या नंतर आपण साऱ्या खिडक्यांचेही पडदे काढून घेऊया। बेडरूममधली खिडकी आहे त्या खिडकीचाही आपण आता पडदा काढून घेऊया, कारण की 2 महिने झालेले आहे पडदे धुतलेले नाहीत आणि खूपच मळलेले आहे, त्यामुळं म्हटलं आता गणपती गौरी येणार आहे त्यासाठी आपण पूर्ण साफसफाई ही केलीच पाहिजे आणि त्यानंतर आपले गणपतीही आपल्या घरामध्ये बसवले जाणार आहे, त्यासाठी आपण ही पूर्ण साफसफाई करून घेणार आहोत। सारे दरवाजाचे आणि खिडक्याचे आपण पडदे काढून घेतलेले आहे, त्यानंतर आपण निर्मा टाकून पाण्यामध्ये तर हे पडदे आपण आता निर्म्यामध्ये घालूया। तर थोडंसं मी कोमट पाणी घेतलेलं आहे आणि म्हणजे पडदे लवकर चांगले निघले जातील। तर निर्म्यामध्ये आपण 1 घंटा तरी आपण हे पडदे भिजून द्यायचे आहेत आणि भिजल्याच्या नंतर एकदम क्लीन असे आपले पडदे निघतील। तर अशा पद्धतीने आपण आता सारे कपडे निर्म्यामध्ये घालून घेतलेले आहेत। तर आपण आता किचनमधले काम आवरून घेऊया। तर ओमला सकाळ सकाळ दूध लागतं, त्यामुळं आता आपल्याला दूध गरम करायचं आहे। त्यानंतर आपण यावरची मलई पूर्णपणे काढून घ्यायची आहे। या मलईपासून तुम्हाला मी तूप दाखवते किती बनलेलं आहे 15 दिवसाचं। तर पावशेरा इतकं तूप आहे, इतकं बनलेलं आहे। त्यानंतर आपण दूध गरम करण्यासाठी त्यामध्ये अद्रक इलायची आणि साखर घालणार आहोत। मसाला भात बनवण्यासाठी आपण साहित्य पाहूया। येथे आपण गाजर 1 कापून घेतलेलं आहे, 1 टमाटर कापलेलं आहे, कोथिंबीर, सिमला मिरची आणि बटाटा आणि 1 कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि इकडे फोडणीसाठी आपण लसूण फोडून घेतलेलं आहे आणि तांदूळही धुवून घेतलेले आहेत आपण। तर आपण आता मसाला भात करायला घेऊया। मसाला भात बनवण्यासाठी आपण सारे साहित्य तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण यामध्ये खूप सारी कोथिंबीर घालूया। तर सारे साहित्य परतून झाल्याच्या नंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये तांदूळ टाकूया आणि मिक्स करून घेऊया। तर आपण 1 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत तर त्यामध्ये 2 ग्लास आपण पाणी घ्यायचं आहे, तर मिक्स करून घेऊया आणि कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेऊया। तर सकाळचा आपण इथे चहा मांडलेला आहे, तर आपण आता सर्वजण चहा घेऊया। तर सकाळचे 8:10 वाजायला कमी आहेत। बाय, आता वैष्णवी स्कूलला चाललेली आहे। बाय बेटा, चैनला। तर सकाळचे 9:05 झालेले आहेत आणि ओम तयार झालेला आहे स्कूलला जाण्यासाठी। तर ओम, आता तू स्कूलला जायचंय ना? गुड मॉर्निंग बोल। गुड मॉर्निंग। वर बघून बोल, गुड मॉर्निंग। एवढ्यात एक पार्सल आले, काय आपण पाहूया। पहिलं वाल तुटलं ना, त्यामुळं मग आपण हँड ग्लव्ह मागवलेले आहेत। ते असं बोल पडत ना त्याला, त्याच्यामुळं कोणाला घेतले बेटा? मला घेतले। तर हात खूप खराब होतात, त्यासाठी आपण पार्सल हे मागवलेले आहेत हँड ग्लव्ह। बघा मुलांचं कशी मस्ती चालू आहे। ए स्कूलला जा लवकर, उशीर होतोय, 9 वाजले। तर ए ओम आवर लवकर जा बरं, माऊली सोडेवर त्याला। बस बस मस्त। तर ओम आता स्कूलला चाललेला आहे, जा बेटा लवकर।
पांच मिनट झाली नौ वाजून लवकर जा बाय। तर आपल्याला हॉलची साफसफाई करायची आहे आणि वैष्णवी 8 वाजता स्कूलला गेलेली आहे आणि ओमला 9 वाजता स्कूलला नेऊन सोडलेला आहे। तर मध्ये मध्ये त्यांचा आवरून द्यायचं, नंतर माझे काम साफसफाईचे करायचे मध्ये मध्ये चालू आहे। तर आता मुलं स्कूलला गेलेले आहेत तर आपल्याला 12 वाजेपर्यंत सर्व हॉलची साफसफाई करून घ्यायची आहे। तर वेळ न घालवता आपण साफसफाईला सुरुवात करूया। आणि साहेब भी मॉर्निंग ड्यूटीला गेलेले आहेत तर स्वयंपाक भी बनवायचा आहे, त्यासाठी आपल्याला 12 वाजेपर्यंत हॉलची पूर्ण साफसफाई करून घ्यायची आहे। फक्त आपण आज हॉलची साफसफाई करणार आहोत कारण की घरातले सारे रेग्युलर कामही झाले पाहिजेत आणि स्वयंपाक भी झाला पाहिजे आणि मुलं स्कूलवरून येऊपर्यंत माझे पूर्ण कामही रेडी झाले पाहिजे, त्यासाठी फक्त आपल्याला आज हॉलची साफसफाई करायची आहे। तर आपण आता हे सोफे ओढून घेऊया। सोफ्याच्या पाठीमागे कचरा साचलेला असतो आणि तो झाडला जावा त्यासाठी आपण सोफे ओढून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण जी खिडकी आहे ती खिडकी आपण पूर्णपणे झाडून घेऊया। ज्या जाळ्या झालेल्या असतात त्या पूर्णपणे झाडून घेतल्याच्या नंतर जातात। पूर्ण आपल्याला खिडकी साफ करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण ही खिडकी झाडून झाल्याच्या नंतर आपण ही पुसूनही घेणार आहोत। तर पूर्ण जाळी आपण आता खिडकीची काढून घेतलेली आहे। तर आपण आता सोफे पूर्णपणे ओढून घेतलेला आहे। पाठीमागचा जो भाग आहे तो पूर्णपणे भिंत ते सारं झाडून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण जो वरचा भाग आहे भिंतीचा तो पूर्णपणे आपण झाडून घेऊया। ज्या जाळ्या झालेल्या आहेत त्या पूर्णपणे निघल्या जातात। तर अशा पद्धतीने आपण आता साऱ्या भिंती वरचा भाग आहे तो पूर्णपणे झाडूने झाडून घेतलेला आहे। ज्या जाळ्या आहेत त्या पूर्णपणे आता निघलेल्या आहेत। भिंती झाडून झाल्याच्या नंतर तुम्हाला मी खाली कचरा दाखवते किती जमा झालेला आहे। पूर्णपणे जाळी ही जमा झालेली आहे। तर आपण आता हा खालचा कचरा आहे तो पूर्णपणे झाडून भरून घेऊया। तर सोफे पूर्णपणे आपण पुढे ओढून घेतलेले आहे, त्यासाठी आपण पाठीमागचा जो भाग आहे तो पूर्णपणे अगोदर झाडून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला साहेबांची जी वर्दी आहे ती परत आपण भिंतीला अडकून ठेवूया, व्यवस्थित ठेवायची आहे। त्यानंतर आपण आता ही खिडकी झाडून घेतल्याच्या नंतर आपण ओल्या कपड्याने ही खिडकी पुसून घेऊया, म्हणजे एकदम खिडकी क्लीन अशी होईल। आणि जो ग्लास आहे तो बी आपण आता पुसून घ्यायचा आहे। त्यान पुसल्याच्या नंतर आपण कोरड्या कपड्याने परत पुसून घ्यायचा आहे। तर आपली ही खिडकी पूर्णपणे क्लीन झालेली आहे आपली आणि ही भिंतही क्लीन करून घेतलेली आहे। तर सोफ्याखालचा आपण पूर्णपणे झाडून घेतलेला आहे। त्यानंतर आपण सोफे पहिले आहे तसे व्यवस्थित लावून घेऊया। नेहमी नेहमी सोफे ओढत नाही कारण की ते ओढल्या जात नाही, एकदम जड आहेत। तर हॉलमधला हा टेबल आहे तो पूर्णपणे झाडून आपण आता ओल्या कपड्याने चांगल्या प्रकारे पुसून घेऊया। त्यानंतर आपण हा ग्लास आहे तो वरचा टेबलचा तो काढून घेऊया आणि त्यानंतर आपण अशा पद्धतीने खाचामधला पूर्णपणे पुसून घेऊया। तर ओमचे जे खिलवणे आहे ते पूर्णपणे आपण झटकून जे तुटलेले आहे जे खराब आहे ते बाजूला काढून घेऊया आणि जे पेन्सिली पेन रबर इरेझर ते पूर्णपणे आपण पाऊचमध्ये भरून ठेवूया। ज्यावेळेस आपण अभ्यास करत असतो त्यावेळेस सामान सापडत नाही, तर अशावेळी जेव्हा टाईम आहे त्यावेळेस वेगवेगळे पूर्णपणे सामान करून घ्यायचं आहे, म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला सामान सापडतं। चप्पल ठेवायचं जे कपाट आहे त्या कपाटामधले पूर्ण चपला आपण बाहेर घेऊन ते कप्पा आपण पूर्णपणे झाडून घेऊया। त्यानंतर आपण जे बूट आहे ते पूर्णपणे आपण झटकून व्यवस्थित लावून ठेवूया। जे आपले एक्स्ट्राचे बूट चप्पल असतील ते एवढेच मी या कपाटामध्ये ठेवत असते आणि डेली यूजचे ते मी बाहेरच ठेवत असते। हॉलमधलं पूर्णपणे सामान जमा करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण हा हॉल पूर्णपणे झाडून घेऊया। तर आता तुम्ही बघू शकतात एकदम कचरा निघलेला आहे खूप सारा। तर हा कचरा आता आपण पूर्णपणे भरून घेऊया। तर आपलं चप्पल स्टँडचं पूर्ण आता आपण झाडगड करून घेतलेले आहे आणि व्यवस्थित चपला लावून ठेवलेले आहेत आपण। आता इकडची पूर्ण साफसफाई झालेली आहे। तर आपल्याला या कपाटाची साफसफाई करायची आहे। पूर्ण आपण आता सामान खाली घेऊया आणि त्यानंतर साफसफाई करूया। आणि जो मंदिरामधला भाग आहे तो नंतर आपण पूजा ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपण तिथली साफसफाई करायची आहे मंदिरामधली। तर या कपाटामधलं पूर्ण सामान आपण आता काढून घेऊया। तर हे पूर्ण सामान काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला हे कपाट पूर्णपणे झाडून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला ओल्या कपड्याने हे कपाट पुसून घ्यायचं आहे। प्रत्येक महिन्याला अशा पद्धतीने मी साफसफाई करत असते आणि प्रत्येक महिन्याला अशी पद्धतीने जर साफसफाई केली
तर कॉकरोच झुरळ किंवा उबट वास असेल तर तो पूर्णपणे येत नाही। आणि अशा पद्धतीने आपण हे कपाट पूर्णपणे क्लीन करून घेतलेलं आहे। आणि ह्या पद्धतीने मी प्रत्येक महिन्याला हिसाबसफाई अशा पद्धतीने करत असते। तर आपला हा कपाट पूर्ण साफ झाल्याच्या नंतर आपलं जसं सामान व्यवस्थित आपण लावून घेऊया, पहिले सर्वात आधी मी पेपर आतरून घेत असते आणि त्या पेपरवरती पूर्ण सामान ठेवून देत असते। तर वरचेही कप्पे आपण पूर्णपणे मोकळे करून घेतलेले आहेत। त्यानंतर ओल्या कपड्याने हे कप्पे चांगल्या प्रकारे पुसून घेतलेले आहे। जो तर हे कपाट आपण आता पूर्णपणे क्लीन करून घेतलेलं आहे आणि सारं सामान आपण व्यवस्थित लावलेलं आहे। गॅलरीच्या साईडला जाळीचा दरवाजा आहे, त्या जाळीच्या दरवाजाला पूर्णपणे डस्ट बसलेला आहे। तर आपण आता झाडूने तो पूर्णपणे काढून घेतलेला आहे। त्यानंतर आपण ओल्या कपड्याने पुसून घेऊया। तर अशा पद्धतीने आपण चांगल्या प्रकारे दोन्ही साईडने ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे। तर पूर्णपणे आपली ही जाळी क्लीन झालेली आहे। तर आपल्याला हा फॅन साफ करून घ्यायचा आहे। तर हा फॅन पूर्णपणे तेलकट झालेला आहे, कपड्याने बिलकुलही निघेना, त्यासाठी मी थोडसा साबणीचा हात लावून पूर्णपणे हा फॅन घासून घेतलेला आहे। अशा पद्धतीने पूर्ण तेलकट झालेला आहे आणि घासल्याच्या नंतर एकदम ओल्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकतात एकदम क्लीन असा आपला हा फॅन झालेला आहे। हॉल पुसून घेण्यासाठी आपण या पाण्यामध्ये थोडंसं फिनाइल टाकूया आणि त्यानंतर आपण हॉल पुसून घेऊया। तर अशा पद्धतीने आपण आता हॉल पूर्णपणे पुसून घ्यायचा आहे, म्हणजे आपली हॉलची ही पूर्णपणे साफसफाई होईल। एकदम घर पुसल्याच्या नंतर आपली ही पूर्ण साफसफाई झालीच म्हणून समजायची। तर अशा पद्धतीने आपण हॉल पूर्णपणे पुसून घेतलेला आहे, सोफ्याखाली ही पुसून घेतलेला आहे। सोफ्याखाली नेहमी नेहमी चांगल्या प्रकारे अशा पद्धतीने मी पुसून घेत असते। तर आपला हा हॉल पूर्णपणे क्लीन करून झालेला आहे। साऱ्या साईडने आपण अशा पद्धतीने पुसून घेतलेला आहे। जो टेबल आहे तो ओढून घेतलेला आहे, त्याच्या खालचंही पुसून घेतलेलं आहे। जे सामान आहे ते साईडला करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं आपण हॉल पुसून घेतलेला आहे। तर आपले सारे पडदे धुवून झालेले आहेत। तर मी आता गॅलरीमध्ये पडदे वाळू घालण्यासाठी आलेले आहे। तर आज पाऊस नाही त्यामुळं म्हटलं की आज आपले पडदे चांगल्या प्रकारे सुकले जातील। तर सारे पडदे आपले धुवून झालेले आहेत, निरम्यामध्ये आपण 1 घंटा भिजून दिलेले आहेत। तर क्लीन असे आपले पडदे खळकीने निघलेले आहेत। तर सारे पडदे आपले धुवून झालेले आहेत। तर 2 महिने झालेले होते की आपण पडदे धुतले नाही। तर अशा पद्धतीने आपण सारे पडदे क्लीन केलेले आहेत। तर ओम स्कूलवरून आलेला आहे आणि 1 वाजलेला आहे आणि टीचर काय बोलली ओम, आज ओमची पेरेंट्स मीटिंग होती होती ना बाबू, टीचर काय बोलली, इकडे बघ काय बोलली टीचर, मस्ती करतो ना ओम, होमवर्क करतो ना, होमवर्क करतो असं टीचरने सांगितलेला, दुसऱ्या मुलांना हनतो हनतो आहे, दुसऱ्या मुलांना मारायच नाही बेटा, इकडे बघ का मारत असतो, मग कोण मारत, कोण मारत, तुला चिप्स कोणी दिले, कोण दिले चिप्स, हे चिप्स कोणी दिले तुला, दीदीने घेऊन दिले तुला। आता तू काय कर, फ्रेश होय, हात पाय तोंड धुवून कपडे चेंज करायचे, लॉपअप नाही दिलं होय, उद्या घेऊत आपण। हा तर फुलांच्या कळ्या एकदम फुललेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। तर 1 वाजलेला आहे, तर पूर्ण साफसफाई झालेली आहे आणि फ्रेश झालेली आहे। तर आपण येथे देवपूजाही केलेली आहे, तुम्हाला मी दाखवते। तर 1 वाजलेला आहे, तर आपण आता देवपूजा एवढ्यात करून घेतलेली आहे आणि साहेबांची येण्याची वेळ झालेली आहे। तर सर्वात आधी आता मी स्वयंपाक बनवून घेते। स्वयंपाकामध्ये मी भाकरी आणि सांडग्याची भाजी बनवणार आहे, कारण की 1:30 आलेला आहे आणि मला लेट बी झालेला आहे। तर सर्वात आधी आता मी स्वयंपाक बनवून घेते, मी तुम्हाला दाखवते हॉल क्लीन कसं झालेला आहे। एकदम क्लीन करून घेतलेला आहे, एकदम फ्रेश असं वाटतं, तर तुम्ही बघू शकता। आणि इथं हे कार्टून पण शाळेमधून आलेलं आहे, कसं पळतंय। तर आता साहेब ड्युटीवरून आलेले आहेत, 1:45 आहेत, काय आणलं तुम्ही भाजीला, काय आणलंय, हो हो अरे शेवग्याचे पानं चांगले असतात, कॅल्शियम असत, भाजीसाठी पण आणलेलं आहे ड्युटीवरून येताना, डाळी टाकून खाऊ शकता किंवा फ्राय करून खाऊ शकता,
तुम्हाला जसं आवडत तसं खाऊ शकता। आता ओमचं काय चाललंय? ओम श्रीराम। हॉल काही तुम्हाला वेगळा वाटतो का? हॉल होय मावलीला श्रेय भेटलं सफाई साफ सफाई करणार बाजूलाच राहिला मावली साफ केलं का आपली बॉटल विसरली अरे बाप आता सांगतो ना फोन करून आवर घेऊन ड्युटीवर आहेस का चला मग आता वेळ न घालवता आता स्वयंपाकाला सुरुवात करूया खूप उशीर झालेला आहे स्वयंपाक करायचा ना त्याचे कवळे कवळे पानं पकोड्याच्या पिठामध्ये घाल छान लागतात असं करू का लई घाई गडबड केली परंतु तरी मी मला पावणे दोन वाजल्या तर अर्ध्या घंट्यामध्ये स्वयंपाक बोलते मग सर्वजण आपण जेवण करूया भूका लागले तुम्हाला मग काय आता तुम्हाला उशीर झालाय तुम्ही सकाळी 5 वाजता गेलात आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद।